श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 27 आणि 28 एप्रिल रोजी वक्ता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचे श्रेय काँग्रेसला मिळावे यासाठी राज्यातील निवडक कार्यकर्त्यांचे वक्ता शिबिर आयोजित केले आहे. वक्तांच्या भाषणामुळे पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी काय बोलावे कसे बोलावे याचे प्रशिक्षण कार्यकर्त्यांना देऊन राष्ट्रवादीवर वरचढ होण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून होत आहे. बालेवाडी येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे 27 आणि 28 एप्रिल रोजी हे वक्ता शिबिर होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, राज्याचे प्रभारी मोहन प्रकाश, केंद्रीय संचार मंत्री कपिल सिब्बल, खासदार सचिन पायलट, संदीप दीक्षित आदी या शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील, शहराध्यक्ष अॅडव्होकेट अभय छाचेड यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकत्याच केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादीची चांगलीच कोंडी झाली होती. या पार्श्वभूमीवर निवडणुकांमध्ये भाषणे करताना बोलण्याच्या ओघात चुकीचे बोलून पक्षाची प्रतिमा मलिन होऊ नये यासाठी हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे.